नमस्कार, मी रामधनगर वत्सगुल मुलाही मध्ये आपलं स्वागत आहे। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ गाठे चोहीकडे, शनात येती सरसर शिरवे, शनात फिरुनी ऊन पडे। श्रावणाचं सौंदर्य वर्णन करणाऱ्या बालकवी त्र्यंबक बापूजी ठुमरे यांच्या कवितेतील ह्या ओळी आपल्याला ज्ञातच आहेत। वसुंधरेचं सध्याचं सौंदर्य पाहता त्या ओळी इथे लागूही पडतात। श्रावण मासा आरंभी आपण मालेगाव तालुक्यातील तपोन संस्थानाचा आढावा पाहिला होता। आज श्रावणाचा द्वितीय सोमवार, त्यानिमित्त वाशिम तालुक्यातील हुडीचा महादेव व अनसंगेतील श्रृंग ऋषी संस्थानाचा वत्सगुल्म लाईव्हने घेतलेला हा विशेष आढावा। पाहत रहा वत्सगुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा, लिडिंग जनरेशन। हिरवे हिरवे गालगालीचे हरिततुंडाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती। आणि आपण पाहू शकता सर्वकडे हे मखमालीचं हिरवं तृण, हिरवं गवत फुललेलं आहे। अक्षरशः श्रावण असा फुलून आलेला आहे। आणि आज श्रावणाचा दुसरा सोमवार, आणि आज आपण आहोत वाशिम जिल्ह्यातील एक महत्त्वाचं महादेवाचं देवस्थान जे हुडीचा महादेव म्हणून प्रसिद्ध आहे। हुडीचा महादेव, याला हुडी का म्हणतात याच्या मागे बरेचसे काही ऐतिहासिक कारणे आहेत। ते कारणे आपण आज तुम्हाला आमच्या वत्सगुल्म लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना सांगणार आहोत। तर हा जो काही हुडीचा महादेव आहे, एकंदरीत नैसर्गिक परिसर तुम्ही पाहू शकता। संपूर्ण घाटमाथ्यावरती वसलेलं हे एक महादेवाचं एक प्राचीन मंदिर आहे। आसरापार्डी आणि शेलगावच्या अगदी मधोमध विस्तीर्ण असा परिसर तुम्ही पाहू शकता। आणि हुडी नेमकं हे नामकरण झालं कसं, त्याची काही कारणे आपण येथील स्थानिक शेलगावकर, शेलगावचे एक महाराज आहेत नाना महाराज घुगे, त्यांचं नाव आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। तर हुडी हा शब्द बहुतांश वेळा ऐकला, परंतु त्याचं मागचं जे काही कारण आहे हे आम्हाला जर तुम्ही सांगितलं वत्सगुल्मच्या आमच्या प्रेक्षकांना। हे बघा, या हा चिंतामणी महादेव आहे। आणि इथं दरवर्षीप्रमाणे याही दिवशी आज श्रावण मास सोमवार दिवस आज महाप्रसादाचा योग इथं आहे। आणि हा या महादेवाला हुडी महादेव असं का म्हणतात याचं कारण एकच की ही जे महादेवाची टेकडी आहे तर ही दत्तात्रेय जसे माहूरचे आहेत त्या टेकडीची समसमता ही टेकडी आहे। तर या टेकडीला हुडी हे नाव तेव्हापासून पडलेलं आहे की ती समदृष्टी या महादेवाची आणि त्या दत्तात्रेयाची अनुसयाची ही त्याची देखरेख आहे, म्हणून या हुडीला हुडी हे नाव पडलेलं आहे। खूप छान माहिती दिली की नांदेड जिल्ह्यातील जे काही माहूरचा गड आहे त्यातील रेणुका मातेचा जो टेकडी आहे ती टेकडी आणि या महादेवाची टेकडी यांची उंची समांतर असल्यामुळे याला हुडीचा महादेव असं नाव पडलेलं आहे। अजून एक इथे एक बारमाही प्रवाहित असणारी एक वीर आहे, जी वीर कधीही आटत नाही। आता इतिहासामध्ये 30 वर्षापासून पाहतोय विहिरीचं पाणी अद्याप आटलं नाही आहे। तर संपूर्ण परिसरातील ताण भागवणारी ही बारमाही वीर ही तुम्ही पाहू शकता। इथे महादेवाचं मंदिर हे धार्मिक स्थळ आहे। आणि धार्मिक स्थळामध्ये गावातील लोक करीच्या दिवशी श्रावण महिन्यात दर सोमवारी इथे गावातील भाविक भक्त येत असतात। आणि
आणि इथं आल्याच्यानंतर असं करमते की सगळं की सर्व घरदार ह्या सगळी गोष्टी विसरून जाते आणि असं प्रसन्न रममान असं वाटते की बा आपण आता आपल्या डोक्यावरचा ताण एकदम ऑफिसमधला असो कुठला असो असा कमी झाला असं वाटते. शांत शांत असं प्रसन्न वातावरण वाटते. धन्यवाद सर, खूप छान त्यांनी बालपणीच्या आठवणी आपल्याला शेअर केलेल्या आहेत आणि खरोखर या परिसरात आल्यावर एक विरंगुळा वाटतो आणि साहजिकच आहे तुम्ही एकदा या उडीच्या महादेवाला भेट द्या, आपल्या वाशिम जिल्ह्याचा हा ऐतिहासिक वारसा पाहून घ्या, जाणून घ्या, याची माहिती जगाला होऊ द्या. हाच आमचा उत्सगुल्म लाईव्हचा प्रयत्न आहे मित्रांनो, तर पाहत राहा उत्सगुल्म लाईव्ह. वत्सगुल्म लाईव्हमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आणि आपली संस्कृती आपला वसा या बिरदावलीप्रमाणे आज आपण आलेलो आहोत. अर्थातच तुम्ही ओळखलं असेल अनसिंग या शहरामध्ये आपण जात आहोत आणि श्रावण सोमवार असल्यामुळं अनसिंगच्या शृंग ऋषी महाराजाची आज यात्रा भरते. खूप मोठं देवस्थान आहे. बालपणी आम्ही इथे यायचो त्यावेळेस ऋषीभवाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असायची, तर पुन्हा एकदा 20 वर्षांनंतर ऋषीभवाच्या जत्रेला आम्ही जातो आहे. त्यासोबतच जे काही ऋषी संस्थान आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत, तर काय महात्म्य आहे आपण तिथे गेल्यावर जाणून घेऊयात. तर तयार राहा ऋषीभवाच्या जत्रेला जाण्याकरता. वाशिमपासून पूर्वेला 20 किमी असलेलं प्रगत गाव अनसिंग. गाव कसलं हे तर एक शहरच, लगतच्या शेकडो गावखेड्यांची ही एक मोठी बाजारपेठ आणि शिक्षणाचं केंद्र म्हणून अनसिंग हे शहर ओळखल्या जात. एक शिंगी या शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे या गावास अनसिंग हे नाव पडले. रामायणकालीन पौराणिक कथेनुसार विभांडक यांचा मृगपुत्र शृंग ऋषी मुनी यास एक शिंग होते. शृंग ऋषींनी केलेल्या पुत्र कामेष्टी यज्ञामुळेच राजा दशरथ यांना राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी पुत्र रत्न प्राप्त झाली असंही मानलं जात. पाहत रहा वत्सगुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा. ऋषी महाराजाचं विशेष वैभव आहे. हे पुरातन काळाचं मंदिर आहे आणि हे इथल्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे. राम, प्रभू राम जेव्हा वनवासात निघाले होते तेव्हा पूर्वज सांगतात की ह्या शृंग ऋषी ह्या अनसिंग सार ह्या ठिकाणी त्यांचा मुक्काम होता आणि राम प्रभू जेव्हा राज्यावर बसले होते तेव्हा ह्याच शृंग ऋषी महाराजाच्या हस्ते त्यांचा राज्याभिषेक झाला होता असा ह्या सुंगी महाराजाचा इतिहास आहे. पुरातन काळातलं मंदिर असून महाशिवरात्रीला इथं खूप मोठी गर्दी असते आणि श्रावण महिन्यातसुद्धा पहिल्या शनिवारपासून तर शेवटच्या शनिवारपर्यंत ह्या शृंगऋषी महाराजाला सकाळी 4 वाजतापासून सायंकाळपर्यंत परिसरातील सर्व भाविकांची गर्दी असते. हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे आणि ह्याच्याकडे थोडंसं प्रशासनाने लक्ष देत दिलं तर अजून पुन्हा ह्या गावाचा आणि ह्या मंदिराचा विकास होऊ शकते. विशेषतः म्हणजे पूर्ण भारतामध्ये एकमेव असं शृंग ऋषीचं स्थान म्हणजे हे फक्त अनसिंगमध्येच आहे. अनसिंग वाशिम तालुका जिल्हा वाशिम महाराष्ट्र. ब्युरो चीफ संदीप इंगळेसह वत्सगुल्म लाईव्हसाठी राम धन्यवाद.